अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या भाजपच्या नेत्या आशा बुचकेंना डिस्चार्ज मिळाला. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर तोफ टाकली. अजित पवारांनी भाजपला डावलून घेतलेली जुन्नरच्या पर्यटनाची बैठक ही शासकीयच होती असा पुनरुच्चार बुचकेंनी केला आणि पुरावा म्हणून तहसीलदारांच्या सहीनं तयार झालेल्या बैठकीचा अजेंडा दाखवला. त्यामुळे माझा रोष हा जिल्हा प्रशासनावर आहे, हेच प्रशासन अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंच्या कारभाराला बळी पडतायत, आता पालकमंत्री यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न आशा बुचकेंनी अजित पवारांना विचारला आहे. तर हा मीटिंगचा अजेंडा मी तुम्हाला दाखवते जो तहसीलदाराच्या सहीनी आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ही पर्यटनाची बैठक आहे आणि मग माझा असा सवाल आहे पालकमंत्री अजित पवारांना का आपण याच्यावर कारवाई करणार आहात का की पक्षाच्या नावाखाली अशा चुकीच्या पद्धतीची बैठका लावणं शासकीय योग्य नाही तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करणार का आणि कशी करणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.